तर भुजबळांच्या भूमिकेचं हसन मुश्रीफ यांनी समर्थन केलंय. ओबीसींना धक्का न लावता आरक्षण हीच भुजबळांची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय. आणि आता मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून भुजबळांची पाठराखण सुरू आहे का अशी चिन्ह दिसत आहेत. आणि सरकारनं सरसकट दाखले देणार म्हटलं नाही असं सुद्धा हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय. भुजबळांची पहिल्यापासूनची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसी आरक्षणात धक्का न लागता. ही सातत्याने त्यांनी मंत्रिमंडळात मागणी लावून धरलेली आहे. आणि ज्या ज्या वेळा ओबीसीचे मेळावे होतात त्या त्यावेळा ती आग्रही मागणी करतात. शासनाच्या वतीनं दुसरं शिष्टमंडळ काल गेलं की त्यांचं म्हणणं आहे की सरसकट ओबीसीचं आरक्षणाचे फायदे मराठा समाजाला मिळावेत. यामध्ये शासकीय ज्या अडचणी आहेत याबद्दल काल गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदीपान भुमरे मंत्रीमहोदय जे आमचे गेले होते त्यांनी सगळे सोयरे आणि ओबीसी कुणाला हे दाखले द्यावेत याबद्दल असलेल्या कायद्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. मला वाटतं यातून लवकरात लवकर मार्ग निघेल असं मला वाटतं.